बघा, कायदेमंडळ, कायदे बनवणारी संस्था म्हणजे कायदेमंडळ. ओके, कायदेमंडळामध्ये आपण बघतो की एक केंद्राची कायदेमंडळ आहे, त्याचं नाव आहे संसद, पार्लमेंट. हे भारतातील संपूर्ण भूभागासाठी, भारताच्या संपूर्ण भूभागासाठी काय बनवतो, कायदे बनवतो. पहिला कायदेमंडळ हा केंद्रीय कायदेमंडळ आपण म्हणू शकतो त्याला, त्याचं नाव आहे संसद, पार्लमेंट. दुसरा कायदेमंडळ आहे राज्य विधानमंडळ, राज्य कायदेमंडळ, जो प्रत्येक राज्याच्या भूक्षेत्रासाठी, जो विशिष्ट भूक्षेत्र त्या त्या राज्यांना लाभलेला आहे त्या राज्यासाठी कायदे बनवणार तो कायदेमंडळ म्हणजे राज्य विधानमंडळ, राज्य कायदे मंडळ. हा केंद्रीय कायदेमंडळ, हा राज्य कायदेमंडळ. केंद्रीय कायदेमंडळाचं नाव आहे संसद आणि राज्य कायदेमंडळाचं नाव आहे कायदेमंडळ. म्हणजे कायदे बनवणारी ही काय आहे, संस्था आहे. त्याचे दोन भाग, केंद्रीय कायदेमंडळ आणि सभागृह नाही आहे, ही संस्था आहे. एक सभागृह नाही, कायदेमंडळ म्हणजे सभागृह कसं होणार, कायदेमंडळ म्हणजे संसदही होणार आणि त्याच्यामध्ये राज्य विधानमंडळ पण येणार. ती संस्था झाली. समजा विदेशामध्ये पण कायदेमंडळ असेल, असणार की नाही, मग विदेशामध्ये पण कायदेमंडळ आहे. समजा अमेरिकेत कायदेमंडळ आहे, अमेरिकेच्या कायदेमंडळाचं नाव काय आहे, काँग्रेस आहे की नाही. ज्या प्रकारे आपल्याकडे संसद हे केंद्रीय कायदेमंडळ आहे, कायदेमंडळ संसद, तसंच अमेरिकेमध्ये पण संसद आहे, कायदेमंडळ आहे आणि त्याचं नाव आहे काँग्रेस. म्हणजे ही कायदे बनवणारी एक संस्था आहे आणि त्या संस्थेचा भाग म्हणजे किंवा त्या संस्थेला नाव दिलेलं आहे संसद. भारतामध्ये संसदेला नाव, आपला कायदेमंडळाला नाव आहे संसद, एक आहे राज्य कायदेमंडळ आणि हे संसद. केंद्रीय कायदेमंडळाचं नाव आहे संसद आणि राज्य कायदेमंडळाचं नाव आहे राज्य विधानमंडळ. मग एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे इकडे राज्यसभा. लोकसभा हा निम्न सदन आहे, राज्यसभा हा उच्च सदन आहे, वरिष्ठ सदन आहे. इथे पण बिलकुल सेम तसाच होतो. विधान परिषद आणि विधान सभा. ज्या प्रकारे केंद्रीय कायदेमंडळामध्ये दोन सभागृह आहेत, तशाच प्रकारे राज्य विधानमंडळामध्ये सुद्धा दोन सभागृह असू शकतात. विधान परिषद हा जो सभागृह आहे हा राज्याच्या प्रत्येक कायदेमंडळामध्ये आढळत नाही. फक्त 6 की 7 राज्य असे आहेत ज्यांच्या कायदेमंडळ, ज्या राज्यांचं कायदेमंडळ द्विगृही आहे, दोन गृही आहे, ज्यामध्ये एक विधानसभा येतो आणि एक विधानमंडळ येते, आपला विधानसभा आणि एक विधान परिषद आहे. महाराष्ट्रामध्ये दोन सभागृह आहेत. किती दोन सभागृह आहेत आला लक्षात? हा, विधान परिषद आणि विधान सभा. राज्याच्या कायदेमंडळाला विधान राज्य विधानमंडळ असे म्हणतात. त्याचे दोन सभागृह, एक विधान परिषद आणि एक विधानसभा. उदाहरण प्रकारे राज्यात आपलं केंद्रीय कायदेमंडळ दोन सभागृह आहेत, उच्च सदन, तसाच हा इथे उच्च सदन आहे. विधानसभा हा निम्न सदन, इथे पण हा निम्न सदन, उच्च सदन. हो, बरं कुठेही लिहिलंय पण मी सांगताय ना, मला एक सांगा, विधान परिषद हा उच्च सदन आणि विधानसभा हा निम्न सदन. प्रत्येक राज्यामध्ये विधान परिषद आढळून येत नाही, परंतु प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा आढळून येतो. काय विधान, बघा इथे बसणाऱ्यांना पार्षद असे म्हणतात. विधान पार्षद हिंदीमध्ये माहित आहे मला, पार्षद नाही, सांसद तर हे झाले सांसद, त्यांना हिंदीमध्ये सांसद असे म्हणतात, मराठीत खासदार म्हणतो आपण. तुम्ही मोठ्या मोठ्या मध्ये लक्षात ठेवा, संसदेत बसणारे
इथे बसणार आहे, इथे बसणार आहे कोण? खासदार. दोन्ही मध्ये बसणारे खासदार. बिलकुल त्यांना खासदार असतो. हा बर, एक मिनिट, अरे बाबा मी समजून सांगताय ना. बघा, केंद्रीय कायदे मंडळामध्ये बसणारे लोक कोण? खासदार. केंद्रात काम करणारे मोठे राहतील की राज्यामध्ये काम करणारे मोठे राहतील? मग हे मोठी संस्था आहे, ही देशासाठी काम करते, ह्या संस्थेकडे जास्त अधिकार आहेत. खासदार लोक जास्त पॉवरफुल आहेत आमदारांपेक्षा. वोटिंग करूनच होतो, यांची पण वोटिंग होते, त्यांची पण वोटिंग होते. लोकतंत्रामध्ये कुठल्याच लोकतंत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पेपरची व्यवस्था नाही. तुम्ही लोकतंत्रामधील सर्वात निम्न व्यवस्था जरी बघितले तर कोणती? ग्रामपंचायत. ग्रामपंचायतच्या सरपंचाची सुद्धा निवड होते, पेपर देऊन लागतो का तो? नाही. संसदेच्या सदस्यांची निवड सुद्धा निवडणुकीमार्फत होतो, पेपर होत नाही. परीक्षेला बसा आणि आमदार बना, खासदार बना. आताच सांगितलं ना मी, जिल्ह्यानुसार तर नाही राहत, लोकसंख्येनुसार राहते. समजा 10,000-10,00,000 लोकांचा प्रतिनिधित्व एक आमदार करत असेल तर 20,00,000 लोकांचा प्रतिनिधित्व कोण करेल? एक खासदार. म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर आपण सीटांचा विभाजन करतो ना, राईट? 10,00,000 लोकांचा प्रतिनिधित्व एक आमदार करत असेल तर 20,00,000 लोकांचा प्रतिनिधित्व एक खासदार करणार. लोकसंख्येच्या आधारावर काय होत आहे? सीटांचा विभाजन. तर केंद्रीय कायदेमंडळ संसद आणि संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा, लोकसभा निम्न सदन, राज्यसभा उच्च सदन. इथे बसणारे कोण असतात? खासदार. हे केंद्रीय लेवलवर, राष्ट्रीय लेवलवर काम करतात. ओके, आता नितीन गडकरी कोणत्या देशासाठी ते व्यक्ती काम करतात लक्षात. आता आमदार भंडाराचा निवडून आला, तो म्हणाल मी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन काम करतो, करू शकणार का? तुमचा जो विधानसभा निवडणूक क्षेत्र आहे, तुमचा असणार आहे खासदार आणि इथे बसणारे यांना मेंबर ऑफ पार्लमेंट असे म्हणतात. आणि यांना मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आणि याला जो विधान परिषदेमध्ये बसतात, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह कौन्सिल असे म्हणतात. पण लोकसभा अध्यक्षाला, लोकसभा सदस्याला काय म्हणतात? एक मिनिट, असं कसं स्पीकर म्हणतील? लोकसभेत बसणारे कोण असतात? हे मग हे लोकसभा सदस्य झाले, मग त्यांचं नाव काय आहे? आपण कशासाठी निवडून दिलो त्यांना? लोकसभेसाठी निवडून दिलो. मग ते लोकसभेचे सदस्य झाले ना, मग लोकसभेचे सदस्य आहेत तर त्यांचं नाव काय आहे लोकसभेत बसणाऱ्यांचा? मग ते काय झाले? लोकसभा सदस्य. इकडच्यांना काय म्हणू आपण? राज्यसभा सदस्य. पण सदस्य आहेत पण कोण? खासदारच आहेत ना. इथे विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, हे आमदार आणि हे आमदार. लक्षात, संसदेचे सदस्य म्हटलं तर लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य आले. अप्रत्यक्षरित्या होते, त्या निर्वाचन मंडळ वेगळं आहे. हा, अप्रत्यक्षरित्या होते, येस. लोकसभा, जे उच्च सदन आहेत, जे उच्च सदन आहेत कायदेमंडळाचे, त्यांची निवडणूक अप्रत्यक्षरित्या होते. मग इकडे लोकसभे, राज्यसभेची आणि दुसरा इकडे विधान परिषदेची. ठीक आहे, याच्यानंतर विसरले नाही पाहिजे. आणि भयंकर चिल्लर गोष्ट आहे, अप्रत्यक्ष म्हणजे आता आपण लोकसभेमध्ये निवडून देतो लोकांना. एक मिनिट, लोकसभेला आपण प्रतिनिधी पाठवतो, ते प्रतिनिधी राष्ट्रपतीची निवडणूक करतात.
उदाहरणात सांगतो, म्हणजे आपण निवडून दिलेले लोक एक दुसऱ्या व्यक्तीची निवड करतात. उदाहरणामध्ये पंतप्रधानाला तुम्ही मतदान करता का? नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे, नरेंद्र मोदीला मतदान केले का तुम्ही? काबर हा, तिथले लोक एका व्यक्तीची निवड करतात आणि तो व्यक्ती मुख्यमंत्री बनते. आपला मुख्यमंत्री पण बनते इकडे विधानसभेमध्ये, आणि केंद्रीय कायदेमंडळामध्ये तो व्यक्ती काय बनतो? पंतप्रधान बनते. म्हणजे अशा प्रकारची अप्रत्यक्ष निवडणूक. मी निवडून दिलो आणि मी निवडून दिलेला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला निवडून देते, अप्रत्यक्ष निवडणूक. आता नाही, आता प्रत्यक्ष निवडतात. अप्रत्यक्षरित्या होते. म्हणजे ग्रामपंचायत मध्ये 10 मेंबर तुम्ही निवडून दिले, त्यातला एक सरपंच आहे, 9 सदस्य आहेत. 9 सदस्य मिळून डिसाइड करणार की उपसरपंच कोण बनेल, आणि ते 9 सदस्य मतदान करतील. त्यांच्यामधलाच एक सदस्याला निवडणूक करून, ते निवडणूक प्रक्रिया करून अप्रत्यक्ष निवडणूक, जनता त्यांना निवडणार नाही. असं आहे अप्रत्यक्ष. राज्यसभेच्या सर्वच सदस्यांची निवड आपण अप्रत्यक्ष करतो ना. अप्रत्यक्षरित्या होते. बरं, आपण ज्यावेळेस लोकसभा राज्यसभा आज समजलेल्या सांगितलेल्या गोष्टी लक्षात येत आहेत ना. अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे आपण प्रत्यक्ष मतदान करून निवडणे. प्रत्यक्ष म्हणजे आपण स्वतः नागरिक, तुम्ही मी सर्व लोक. आणि अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे आपण निवडून दिलेले, आपण ज्यांना प्रत्यक्ष निवडून दिलो ते सदस्य दुसऱ्यांची निवड करतात, ते म्हणजे अप्रत्यक्ष निवडणूक. ओके, डन. आलं लक्षात? कायदेमंडळ, संसद, विधानसभा, आपला लोकसभा आणि राज्यसभा. इकडे राज्याची कायदेमंडळ, राज्य विधानमंडळ, विधान परिषद आणि विधानसभा. इकडे बसणाऱ्यांना आपण काय म्हणतो? मेंबर ऑफ पार्लमेंट, खासदार. इकडे विधान परिषद मध्ये बसणारे MLC, तिकडे MLA, बरोबर, आमदार. इकडे खासदार. आलं लक्षात? हिंदी मध्ये त्यांना सांसद असे म्हणतात. MLC म्हणतात. हा हा, एखादी प्रॉब्लेम झाली तर सर्वात प्रथम कॅबिनेटमध्ये होते. कॅबिनेट मिनिस्टर जो आहेत सरळ राज्यसभेत जाऊन बसणार नाही. आणि राज्यसभेत कधी बसतात? ज्यावेळेस संसद अधिवेशनामध्ये आहे. किंवा लोकसभेत कधी बसणार? जेव्हा संसद अधिवेशनामध्ये आहे तेव्हाच ते कुठे जाणार? संसदेच्या सभागृहामध्ये जाऊन बसणार. सर्वच मेंबर, लोकसभा आणि राज्यसभा. संसद अधिवेशनामध्ये आहे म्हणजेच कायदे कानून बनवण्याची व्यवस्था सुरू आहे. हो, नाही राष्ट्रपती राहत नाही. राष्ट्रपती कानून कशाला राहणार? पण तुम्ही पास केलेले कायदे त्याच्याकडे जातात ना, राष्ट्रपतीकडे. पायलनं म्हटलं की जर एखादी प्रॉब्लेम झाला तर संसदेत बसतात का? प्रॉब्लेमसाठी संसदेत बसत नाही, कायदे बनवण्यासाठी संसदेमध्ये बसतात. प्रॉब्लेम झाला तर मग जो कार्यकारी जो मंडळ आहे, जे कॅबिनेट आहे आपली, लक्षात, ते मीटिंग घेणार संसदेत नाही. कुठे एखादी हॉल असेल त्यांचा, तिथे येऊन बसणार, तिथे येऊन चर्चा करणार. प्राईम मिनिस्टर ऑफिस असेल, तिथे येऊन चर्चा करणार ते. हा, येतात सर्वच जण, येतात. त्यांचा क्रायटेरिया, हा हा, हो बरोबर, वटहुकूम काढते. बिलकुल नाही, राष्ट्रपतीच्या प्रत्येक कायदा राष्ट्रपती संसद अधिवेशनामध्ये असो किंवा नसो, तरी पण प्रत्येक कायदा कधी लागू होईल? ज्यावेळेस राष्ट्रपती हस्ताक्षर करेल. समजा संसद अधिवेशनामध्ये नाही आहे, संसदेचं अधिवेशन नाही आहे, परंतु कोरोना सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि गव्हर्नमेंटला एक नवीन रूल बनवायचा आहे, एक नवीन कायदा बनवायचा आहे. कायदा बनवण्याचं काम कोणाचं आहे? संसदेचं. पण संसद अधिवेशनामध्ये आहे का?
आणि अधिवेशनामध्ये असेल तेव्हाच संसद कायदा बनवू शकते, राईट? मग अशा परिस्थितीमध्ये कायदा तर पाहिजेच आहे आपल्याला, परंतु संसद अधिवेशनात नाही आहे, मग अशा वेळेस राष्ट्रपतीला अधिकार आहे वटहुकूम काढण्याचा, अध्यादेश काढण्याचा. अशा वेळेस मग काय करतो राष्ट्रपती, असा एखादी कायदा बनवतो आणि त्याच्यावर सिग्नेचर मारतो आणि तो संपूर्ण देशामध्ये लागू होतो, त्याला वटहुकूम असे म्हणतात. म्हणजे संसदेमध्ये कायदा बनलेला नाही परंतु त्याला तेवढाच पॉवर आहे की जेवढा एखादी कायदा संसद पास करतो. हा तो वेगळा क्रायटेरिया आहे, हल्ली सांगतो ना आपण बेसिक गोष्टी. हे इतकं चिल्लर गोष्टी आहे, खासदार कुठे बसते, आमदार कुठे बसते, पण सुरुवातीला सर्वांनाच प्रॉब्लेम जाते. अच्छा, असा चार्ट करून द्यायचा आणि असं शिकवायचं म्हणता. आता आलं लक्षात, तुला काही कन्फ्युजन आहे? बरं ते जाऊ दे, जेवढं सांगितलं मी तेवढं लक्षात आलं आहे का? ठीक आहे, बाकी काही प्रॉब्लेम असतील अभ्यास करा, पुस्तक वाचा, त्याच्यातनं प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील. स्वतः थोडंसं एफर्ट्स घ्या, ठीक आहे? सो डन, कल पडेंगे हम राज्यसभा. राज्यसभा चॅनल पण आहे ना. त्यावेळेस उपराष्ट्रपती हा राष्ट्रपतीचा चार्ज बजावतो. राष्ट्रपतीच्या गैरहजेरीमध्ये राष्ट्रपतीचे सर्वचे सर्व काम कोण बजावतो? उपराष्ट्रपती बजावतो. चला, ओके, डन.